सर्व पत्रकारांचं मी स्वागत अर्पण करतो. खरं म्हणजे माझ्या दैनंदिन आम्ही विनंती अशी केली होती की आपण दिवाळीच्या निमित्ताने पत्रकारांना शुभेच्छा द्यायला भेटावं, पण त्यांचा व्यस्त कार्यक्रम इतका चालला होता की कसं काय पाहू. पण शेवटी आज शुभेच्छा देण्याचा योग जुळून आला आणि आज आपली त्यांची भेट होतीये. या पत्रकार परिषदेसाठी मी माननीय देवेंद्रजींचं स्वागत करतो, त्याचबरोबर मुंबईचे अध्यक्ष माननीय आशिष शेलार यांचंही स्वागत करतो, आमचे घाटकोपरचे आमदार पराग शहाजी यांचंही मी स्वागत करतो. या ठिकाणी महत्वाचा प्रवेश होतोय. मी मुंबई काँग्रेस मधलं एक सगळ्यात महत्वाचं नाव, गेले 5 टर्म ते नगरसेवक होते, महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेते होते असे श्री रवी राजा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत. मी खूप अभिनंदन आणि स्वागत. सर्व नाव त्याचबरोबर त्यांच्या सोबत अनेक हजारो कार्यकर्ते प्रवेश करतायत, पण काही प्रमुख नेते युवक काँग्रेसचे राज्याचे माजी उपाध्यक्ष श्री अभिषेक सावंत यांचंही स्वागत माझे दिवस करावं अशी विनंती. त्याचबरोबर ब्लॉक अध्यक्ष काँग्रेसचे श्री आशिष राठी यांचंही स्वागत पार्टीमध्ये पहिल्यांदा करताय. काँग्रेस अखिल भारतीय कमिटीचे सदस्य श्री आर के यादवजी त्याचबरोबर सुनील वाघमारेजी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री सर्वानंद रंगस्वामी त्याचबरोबर तपस्वी शेख महिला काँग्रेसच्या नेत्या त्यांचं स्वागत. शेवटचा प्रश्न होईल. त्याचबरोबर आणखीन एक प्रवेश आपण इथे करतोय, घाटकोपर विधानसभेतले घाटकोपरचे उभारता गटाचे बाबू दरेकर उपविभाग प्रमुख आहेत, त्यांचंही स्वागत. या पराजी आहे ना, पराजी दोन विधानसभाचे प्रमुख आहेत उभारण्यामध्ये, खूप स्वागत आहे आपलं. याचबरोबर रवी राजा आणि तमिळ दोघांनाही साहेबांचं स्वागत करायचंय. पहिल्यांदा मी आमदार अर्पण केली. शेलार यांना ही शाल मानाची शाल की आज आपला मान समजला जातो साहेब कोळी भागामध्ये, ती शाल रविराजे अर्पण करतो आशिषजी. यानंतर माननीय देवेंद्रजी आशिषजी बोलतो. अच्छा अरे माननीय आशिषजींना विनंती करतो, संबोधित करावं. माननीय
आजच्या पक्ष प्रवेश आणि वार्ताहर परिषदेच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय आमचे नेते देवेंद्रजी यांच्यावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि ज्या सगळ्यांनी आता पक्ष प्रवेश केला त्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. विशेषतः श्री रविराजा हे आमचे महानगरपालिकेपासूनचे जुने मित्र आहेत आणि मुंबई काँग्रेस मधलं तसं म्हटलं तर अभ्यासू नेतृत्व हे रविराजांच्या रूपाने मुंबई काँग्रेस मधलं महत्वाचं नेतृत्व. रविराजा विरोधी पक्ष नेता होतेच. मुंबई महापालिकेच्या संपूर्ण विषयांवरचा गाढा अभ्यास हे बलस्थान रविराजा यांचं आहे. बीएसटीच्या बाबतीत तर आपल्या बीएसटीच्या वर्किंग आणि बीएसटीच्या सर्व विषयांवरचा एन्सायक्लोपीडिया म्हणजे रविराजा आणि बरोबरीने सायन मतदारसंघ आपला सायन कोळीवाडा आणि तो जिल्हा पूर्ण यामध्ये काँग्रेसची ताकद म्हणजे रविराजा हे आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करतायत. त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर अभिषेक सावंतजी, आशिष राठीजी, आर के यादवजी, वाघमारेजी, सुवर्णा रंगस्वामीजी, तबस्सुम शेखजी या सगळ्यांबरोबर त्यांचं मी स्वागत करतो आणि माननीय देवेंद्रजींच्या आदेशानुसार माननीय श्री रविराजा यांना मुंबई भारतीय जनता पक्षाचं उपाध्यक्षपद सुद्धा आज आम्ही घोषित करतोय आणि भारतीय जनता पक्षाच्या नावामध्ये पूर्ण योगदान दिले. बरोबरीने घाटकोपर मधल्या उभाटाचे बाबू दरेकरजी जे उपविभाग प्रमुख आहेत आणि उपविभाग प्रमुख म्हणून 3 विधानसभा मतदारसंघांचं काम उभाटाचं त्यांच्याकडे आहे. त्यांच्या येण्याने घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम आणि हा सगळा परिसर या परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढणार आहे. त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांनाही दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. माननीय देवेंद्रजींना विनंती करतो की आपल्याला संबोधित करा. सर्वप्रथम आपल्या सर्वांना दीपावलीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि दीपावली आणि येणारं नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुख समाधानाचं, आनंदाचं जावं आणि आरोग्याचं जावं अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना देखील करतो. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की रवी राजा यांच्यासारखा एक मातब्बर नेता ज्यांनी महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचे नेते म्हणून महानगरपालिका गाजवली, मावळत्या महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते म्हणून एक प्रचंड आक्रमक अशा प्रकारची भूमिका ही रविराजांनी मांडली. 5 टर्म सातत्याने रविराजा हे महानगरपालिकेमध्ये निवडून आले आणि आशिषजींनी उल्लेख केला तसा एक विक्रम हा त्यांच्या नावाने हा देखील आहे की 23 वर्ष बेस्टचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं आणि बेस्टच्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेत अथॉरिटी म्हणून रवी राजा यांच्याकडे बघितलं जातं. प्रचंड मोठा जनसंपर्क आहे आणि एक मोठा कनेक्ट काँग्रेस पक्षातल्याही इतर नेत्यांसोबत त्यांचा आहे ज्याचा येत्या काळामध्ये निश्चितपणे आम्हाला फायदा होईल. त्यांच्यासोबत अनेक नेत्यांनी प्रवेश केलेला आहे त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि मला अपेक्षा आहे की रवी राजा यांच्या अनुभवाचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला मिळेल. त्यांच्या माध्यमातून अनेक लोक आता संपर्कात येत आहेत. पुढच्या काळामध्ये काँग्रेसची काही प्रमुख मंडळी ही त्यांच्या संपर्कातून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील अशा प्रकारची या ठिकाणी परिस्थिती आहे. ती नावं आज मला विचारू नका, ज्यावेळेस त्यांचा प्रवेश होईल तेव्हाच मी सांगेन. पण मला असं वाटतं की ज्या लोकांनी महानगरपालिकेत आणि शहरामध्ये काँग्रेस टिकवून ठेवली त्यापैकी एक असलेले रवी राजा हे आमच्याकडे आल्यामुळे निश्चित आम्हाला त्याचा एक मोठा फायदा होईल आणि अर्थातच त्यांचं कार्यक्षेत्र हे मोठं आहे पण सायन कोळीवाडा एक मेजर त्यांचं क्षेत्र आहे
त्यामुळे तिथे आमच्या उमेदवारांना तमिल सेल्वनजींना निवडून येण्याकरता एक मोठा हातभार त्यांचा लागेल. यासोबत बाबू दरेकरजी जे उपविभाग प्रमुख आहेत ते या ठिकाणी उबाठा सेनेतून भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी देखील प्रवेश केला आहे आणि निश्चित त्यांच्या प्रवेशामुळे घाटकोपरमध्ये आमच्या भारतीय जनता पक्षाला ताकद मिळेल, आमच्या उमेदवारांना त्याचा फायदा मिळेल, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. येत्या काळामध्ये अनेक चांगले नेते हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करताना आपल्याला दिसतील आणि एक प्रकारे जनतेच्या मनामध्ये आता विश्वास तयार व्हायला लागलेला आहे की पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार हे सत्तेमध्ये येणार आहे आणि त्यामुळे एक सकारात्मकता महायुतीच्या संदर्भात ती आम्हाला देखील जनतेमध्ये पाहायला मिळते. आता आपल्याला कल्पना आहे की नामांकन पूर्ण झालेलं आहे, नामांकनानंतर काही ठिकाणी आमचे क्रॉस फॉर्म्स आले होते, काल त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या घरी आमची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये अजित दादाई होते, मी होतो, आमचे बावनकुळेजी, तटकरेजी, प्रफुल्लभाई सगळे आम्ही बसून जवळपास सगळे इश्यूज आम्ही संपवलेले आहेत. त्यामुळे आता त्या संदर्भातले कुठलेच इश्यू आमचे शिल्लक नाही, त्याचं प्रत्यंतर तुम्हाला आज आणि उद्यामध्ये दिसेल आणि जे परत घेतले पाहिजे असे क्रॉस फॉर्म्स सगळे परत होतील. आता आमचा प्रयत्न असा आहे की काही ठिकाणी क्रॉस बंडखोरी आहे, म्हणजे एकमेकाच्या उमेदवारासमोर लोक उभे झालेले आहेत, त्याही संदर्भात आम्ही एक नीती त्याची तयार केलेली आहे आणि तिन्ही पक्ष मिळून अशा प्रकारे ज्यांनी त्या ठिकाणी तिकीट नसताना उमेदवारी भरली आहे त्यांना परत घेण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. पक्षांतर्गतही काही ठिकाणी अशा प्रकारचे आमचे कार्यकर्ते उभे झालेले आहेत, त्यांना विश्वासात घेऊन आणि योग्य प्रकारे त्यांच्याशी चर्चा करून त्यांनाही परत घ्यायला कसं लावायचं असा आमचा प्रयत्न असेल. कालच्या एकूणच जे काही आता उमेदवारी अर्ज परवा जे सगळे पूर्ण झाले त्याच्यामध्ये आणि काल स्क्रुटिनीनंतर आम्हाला अपेक्षित असे सगळे अर्ज वैध झालेले आहेत. त्यामुळे आता मला असं वाटतं की दिवाळी 2 दिवस आहे, त्यानंतर साधारण 4-5 तारखेनंतर जोराने प्रचार सुरू होईल, त्याच्याकरता पूर्ण तयारीत आम्ही आहोत आणि अशा वेळी चांगली लोक भारतीय जनता पक्षात प्रवेश करतायत, मी त्यांचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. पहिले मराठी मग हिंदी. मुंबई काँग्रेसला धक्का दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आणखी काही दिवसांमध्ये काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वामध्ये काही धक्का मिळू शकतो का, असं काही पाहायला मिळू शकतं का? तुम्ही काही सूचक विधान केलं येणाऱ्या काळात आणखी काही पक्ष प्रवेश होऊ शकतात? निश्चितपणे होणार आहेत काही चांगले पक्षप्रवेश, हे अजून भारतीय जनता पक्षामध्ये होऊ शकतात, तुम्ही त्याची वाट पहा, आज मला विचारू नका. आमचा निश्चितपणे प्रयत्न आहे. बघा, शेवटी गोपाळ शेट्टी हे भारतीय जनता पक्षाचे एक अतिशय प्रामाणिक अशा प्रकारचे सैनिक राहिले आहेत. ते अनेक वेळा आग्रही असतात पण शेवटी पक्षशिस्त ते मान्य करतात, त्यामुळे आमचा हा प्रयत्न असेल की सगळी परिस्थिती त्यांना समजून सांगावी आणि त्यांनी नेहमी जी भूमिका घेतली आहे भारतीय जनता पक्षाच्या मागे उभं राहण्याची तीच भूमिका त्यांनी घ्यावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल. ते सुद्धा सोबत होते, ते म्हणाले की लवकरच महाविकास आघाडी नाही तर महायुतीचं आणि भाजपचं सरकार आहे, भाजपचाच मुख्यमंत्री होईल.
असं आहे. मी त्यांचा आभारी आहे, त्यांच्या शुभेच्छा मी या ठिकाणी आभाराने स्वीकारतो. पण महायुतीचं सरकार येणार भाजपचं नाही, आणि महायुतीचा मुख्यमंत्री होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेख. साहेब अजून आमची सगळी बोलणी चाललेली आहे. सीएम साहेब, राज ठाकरेजी, मी आहे, आशिष शेलारजी आहे. आमचा प्रयत्न आहे अजूनही की मार्ग असा निघावा की ज्यातनं आम्ही सगळे एकत्रित राहिलो पाहिजे. हा प्रयत्न अजून चाललेला आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आपण जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर हे मागच्याच लोकसभेच्या वेळी मी दिलेलं आहे की आता राज ठाकरे यांनी व्यापक हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे. बघा, क्षेत्रीय अस्मिता जी असते हिला भाजपचं नेहमीच समर्थन राहिलंय, पण त्याच्यासोबत क्षेत्रीय अस्मितेसोबत एक राष्ट्रीय अस्मिता आहे, तिचा स्वीकार होणं हे महत्वाचं असतं. ती राष्ट्रीय अस्मिता म्हणजेच हिंदुत्व हे राज ठाकरेंनी स्वीकारलेलं आहे, आणि म्हणून मला याच्यामध्ये कुठलाच प्रश्न वाटत नाही. दुसरं काय विचारलं तुम्ही? नाही नाही, ते ठीक आहे. अरे बाबा, कॉर्डिनेशन कमिटीने जर लोक बसले असते तर कॉर्डिनेशन कमिटीच तयार केल्या असत्या. कॉर्डिनेशन कमिटी एक विषय असतो. आता तुम्ही मला सांगा की 288 मतदारसंघात 8-10 मतदारसंघामध्ये प्रॉब्लेम झाले, म्हणजे किती कॉर्डिनेशन झालं बघा ना. त्यांचं तर अजून समजलंच नाही आहे महाविकास आघाडीचं नेमकं काय झालंय. तुम्हाला कळलंय का? कळलं असेल तर मला नंतर समजून सांगा. मुझे इस बात की बहुत खुशी है कि कांग्रेस पार्टी के 5 बार कॉर्पोरेटर रहे और विपक्ष के नेता रहे ऐसे एक बहुत ही कद्दावर नेता रवि राजा जी ने आज भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है. उनके साथ कई प्रमुख पदाधिकारियों ने भी भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है. मैं रवि राजा जी का बहुत स्वागत करता हूं, उनके साथ आए सभी पदाधिकारियों का स्वागत करता हूं. साथ में उबाठा सेना से बाबू दरेकर जी ने भी प्रवेश किया है, मैं उनका भी बहुत बहुत स्वागत करता हूं. और ऐसे पटाखे चलते ही रहेंगे. जो आपने सवाल किया उस पर मैं इतना ही कहना चाहता हूं, अभी रवि राजा जी के ही संपर्क में कई लोग हैं जिनसे उन्होंने मेरी बात करवाई है, जिनमें से कुछ लोग बहुत प्रमुख लोग हैं. ऐसे लोग भी और अन्य लोग भी आने वाले दिनों में बीजेपी में आते हुए आपको दिखाई पड़ेंगे. और जहां तक बागियों का सवाल है, तीनों पार्टियों ने बैठकर जहां क्रॉस फॉर्म आए थे उस पर हम लोगों ने जो प्रॉब्लम है उसको सॉल्व किया है. अब बागियों के ऊपर भी प्रयास चल रहा है. मुझे विश्वास है कि हम लोग सबको मना लेंगे और फॉर्म वापिस लेंगे. पटाखों की बात है, इसके लिए हमारे पटाखे पर्यावरण पूर्वक मला असं वाटतं याच्यावरची अधिकृत भूमिका आशिष शेलारांनी काल मांडली, त्याच्यानंतर मी देखील ती भूमिका अधिकृत आहे हे सांगितलेलं आहे. त्यामुळे आता याच्यावर पुन्हा पुन्हा चर्चा करून काही फायदा नाही. देखिए, डेमोक्रेसी है, लोकतंत्र है. लोकतंत्र में जिसको फ्रंट बनाना है बनाए, जिसको बैक बनाना है बनाए, जिसको जो बनाना है बनाए.
सवाल यह उठता है कि महाराष्ट्र की जनता किसका साथ देने वाली है। मुझे पूरा विश्वास है कि महाराष्ट्र की जनता ने महायुति को समर्थन देने का तय किया है। असं आहे, या संदर्भात मी कालच सांगितलेलं आहे आणि ही फाईल कुठली गोपनीय फाईल नाही, माहितीच्या अधिकारात देता येते अशा प्रकारची फाईल आहे। त्यामुळे तुम्हाला काय इंटरेस्ट असेल तर तुम्ही देखील मागून घ्या। पण आता वारंवार तो प्रश्न कशाला, आता आर आर पाटील हे हयातीत नाहीत, त्यामुळे त्याच्यावर फार बोलणं योग्य नाही। मला असं वाटतं त्या संदर्भात काल मी उत्तर दिलेलं आहे। भारतीय जनता पार्टीने नवाब मलिक को अपने से अलग कर लिया था, एनसीपी ने भी अलग कर लिया था, निश्चित रूप से उनकी मुलाकातें होती थी, लेकिन जिस प्रकार से नवाब मलिक को कैंडिडेचर दिया गया है, आने वाले दिनों में सरकार बनती है तो क्या नवाब मलिक को आप सरकार में शामिल करेंगे, क्योंकि वो तो एनसीपी। अरे भाई, हम तो उनका प्रचार ही नहीं करने वाले तो कहां से सरकार में शामिल करेंगे। हमने हमारी अधिकृत भूमिका कल बता दी है कि हम लोग उनका प्रचार नहीं करेंगे। उनके खिलाफ शिवसेना का उम्मीदवार है, उस उम्मीदवार का प्रचार भारतीय जनता पार्टी और शिवसेना करेगी। लेकिन नवाब मलिक के बेटी के खिलाफ, नवाब मलिक के बेटी के खिलाफ महायुति का कैंडिडेट क्यों? शिक्षक है, त्यांच्या पगारवाढीचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र काही त्याच्यामध्ये त्रुटी आहे की पडताळणी या निर्णयाला ब्रेक दिली गेली आहे, मला वाटत नाही असा कुठला ब्रेक दिला। आम्ही घेतलेल्या कुठल्याच निर्णयाला ब्रेक नाही, आमचे निर्णय सुसाट असतात, ब्रेक लागतच नाही। असं आहे की भारतीय जनता पार्टी आणि सगळेच पक्ष निवडणुकांच्या निमित्ताने सभा घेत असतात। आमची राष्ट्रीय पार्टी आमच्याकडे अतिशय पॉप्युलर अशा प्रकारचं नेतृत्व आहे, लोकांना हवं असं वाटणारं नेतृत्व आहे। त्यामुळे निश्चितपणे मोदीजी असतील, अमितभाई शाह असतील, नड्डाजी असतील, किंवा आमचे मुख्यमंत्री असतील, किंवा गडकरी साहेब असतील, असे जे राष्ट्रीय स्तराचे राजनाथ सिंगजी असतील, राष्ट्रीय स्तराचे नेते असतील, किंवा आमचे मुख्यमंत्री असतील, आम्ही कोणाकोणाला बोलवणार आहे हे फार सोपं आहे। तुम्ही आमची 40 लोकांची स्टार प्रचारकांची यादी बघा, त्या यादी जे आहे त्या प्रत्येकाची आम्ही या ठिकाणी सभा करू। मेरा पहला सवाल राहुल जी को यही होगा कि आपने ऐसा ही गारंटी कार्ड तेलंगाना में दिया था, वो क्यों इम्प्लीमेंट नहीं हो पाया? आपने ऐसा ही गारंटी कार्ड हिमाचल प्रदेश में दिया था, वो क्यों नहीं इम्प्लीमेंट हो पाया? आपका गारंटी कार्ड ये राजस्थान में और छत्तीसगढ़ में फेल हो गया, इसलिए लोगों ने आपको फेल कर दिया। तो ये गारंटी कार्ड का ढकोसला लेकर जो वो आ रहे हैं, उसकी क्रेडिबिलिटी जीरो है। आडम मास्तरांना चांगले लोक कोण आहेत आणि वाईट कोण आहेत याची ओळखच पटली नाही। ते आमच्या विरोधी विचाराचे असताना देखील गरीबाला घर दिलं पाहिजे म्हणून 30,000 घरं आम्ही त्यांच्या संस्थेच्या मार्फत बांधून दिली, 30,000 घर, आणि आउट ऑफ द वे जाऊन गरीबाकरता त्याला ऍडिशनल पैसा देणं, त्या ठिकाणी सोयी करणं, या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या। तरी देखील लोकसभेच्या वेळी त्यांना काँग्रेसने चॉकलेट दिलं, ते काँग्रेससोबत गेले, आता त्यांच्या लक्षात आलं, आता ठीक आहे, आता ते त्यांनी ठरवायचं आहे काय करायचं आहे ते। मला एवढंच वाटतं की
कोण उपयोगी आहेत आणि कोण उपयोग करून घेतात याचा कधीतरी विचार आडम मास्तरांसारख्या लोकांनी केला पाहिजे। बहुत मजबूत हमारी पार्टी मुंबई में होगी क्योंकि एक अनुभवी नेता हमारे पास आया है, विशेष रूप से उनका जो कार्यक्षेत्र है और उसमें भी सायन कोळीवाडा है कि जहां से एक प्रकार से वो अपना बड़ा वजूद रखते हैं वहां तो हमको फायदा होगा ही, लेकिन उनके संपर्क से अन्य जगह पर भी फायदा होगा। तुषार आखरे आणि मग 5 मिनट रवि राजा भाऊ। मला अजून फोन आला नाही पण माझ्या जाहीरपणे त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा आहेत। सर्वप्रथम सगळे जे इकडे उपस्थित आहे सगळे लोकांना मी दिवाळीचे मनपूर्वक शुभेच्छा देतात। या प्रसंगी जे आज पक्ष प्रवेशचे कार्यक्रम मध्ये सर्वप्रथम मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, होम मिनिस्टर अमित शाहजी, भाजपचे अध्यक्ष नड्डाजी, भावी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, हे फक्त सेन्सर करून टाकाला मुंबईचे बीजेपीचे अध्यक्ष आशिष शेलारजी, आमचे सोबत आमदार अमित सोलंकजी, आमचे सोबत पराग शाहजी, राजेश शिवेडकरजी, राजेश शिवेडकरजी आणि सगळे जे उपस्थित आमचे मित्रांनो, आज मी 44 वर्ष जे काँग्रेसमध्ये होते ते सोडून या पक्षात मी आता आज पक्ष प्रवेश केलेला आहे आणि या निमित्ताने आदरणीय फडणवीस साहेबाने आणि आशिष शेलार साहेबाने मला एक जबाबदारी दिलेला आहे की मी मुंबई प्रदेशच्या भाजपचा उपाध्यक्ष दिलेला आहे, त्यांनी नेमणूक केलेला आहे, मी त्याला मनपूर्वक आभार मानत आहे। आणि मी एक सांगू इच्छितो की मी जे पक्षात आलेला आहे ते पक्षात जे प्रोग्रेसिव्ह पक्ष आणि जे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणि भारतात जे आता पंतप्रधान मोदीचे नेतृत्वावर जे काम होतात हे बघून कोणी आता असं सांगू शकत नाही की महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार येणार आहे आणि जे लोक बसलेले आहे फक्त स्वप्न बघतात, स्वप्नामध्ये राहतात। आणि आमच्या असा अपेक्षा आहे, मी एक अनकंडिशनल सपोर्ट म्हणून इकडे आलेला आहे, एक कार्यकर्ता म्हणून मी इकडे काम करणार आहे। आणि फक्त जसं मी 5 वर्ष 5 टर्म नगरसेवक होते आणि नंतर मी लीडर ऑफ ऑपोजिशन होते, फक्त असं आहे की काँग्रेस पार्टीने कधीही माझा जे उपयोग करायला पाहिजे, जे माझ्या ज्ञानचा उपयोग करायला पाहिजे ते कधी केले नाही। माझा एक विनंती आहे की माझा जे एक्सपिरियन्स आहे, माझा जे ज्ञान आहे, आपण उपयोग करा आणि त्यासाठी मी पार्टीसाठी काय करायचं मी रात्री दिवस एक करून करणार आहे। आणि दुसरं असं आहे की माझे बाजूला आमचे आमदार तमिल सलम बसलेला आहे, आज मी आपला सांगू इच्छितो की तमिल सलम आता जे जिंकलेला आहे फक्त मागीसाठी आपण जे बघायचं आहे। आणि परत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आशिष शेलार साहेबला मी धन्यवाद देतो। जय हिंद, जय भारत। दिवाळी एक मिनिट।
दिवाळी शुभेच्छा।